Hello students, how are you? Students, now we start our EVS 2 history lesson number 10, Baji Prabhu and the Memorable Battle of Godkins. Next part, okay? Now we start this lesson, next part. The next point, the Battle of Godkind. And in previous video, we learn about Baji Prabhu the Brave and Baji's defense of the Godkind Pass. And now we see next part, next point, the Battle of Godkind. Okay. The Battle of Godkind manje Baji Prabhu ni ji khindi madhe jhunj dili na ti. Okay. By now the enemy was at the mouth of the pass where fierce battle was in progress. The Mauras, who were adept at the use of the sling, harassed the enemy with showers of stones and boulders from the hill top and killed many of them. The first batch of the attacking troops withdraw in confusion. Another batch took their place. Baji Prabhu urged his troops and into the attack. The Maratha were war cry, Har Har Mahadev. Itchod through hit the hills and the brave Mauras cut down the enemy troops, and in the fierce and desperate attack, through the din of battle they heard their captain shouting encouragement to them. Brave my lads, go ahead, attack and destroy the enemy. The second batch of the enemy troops was also defeated. बघा इकडे खिंडीत शर्तीची झुंज चालू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली आणि मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगड धोंड्याचा मारा करण्यात मावळे कसे होते, पटाईत होते. त्यांनी दगडचा स्टोन्स अँड बाउल्डर्स म्हणजे दगड गोट्यांचा त्यांनी काय केला, त्या शत्रूवर मारा केला. त्यांना दगड गोटे हाणले. त्यांनी सराईतपणे हनामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना काय केलं, टिपलं आणि त्यांची डोकी फोडली. प्रत्येक पहिली तुकडी नामोहरम झाली आणि मागे हटली. पुन्हा दुसरे म्हणजे काय झालं, पहिली तुकडी जरा हे झाली आणि मग ती मागं हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेठाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाना मारा. मावऱ्यांना स्फुरण चढले आणि ते काय म्हणाले, हर हर महादेव. आणि हर हर महादेव अशी घोषणा करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू केला आणि शत्रूला ते धडाधड कोसळवू लागले. आणि बाजीप्रभू बेहोश होऊन ओरडला, म्हणजे जोरात त्यांना हे देण्यासाठी. आपण कसं आता एखादी आपली रेस असली की आपण कसं ओरडत असतो एखाद्याच्या नावानं, तसं तो ओरडला आणि शाब्बास माझ्या पट्ट्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा, शाब्बास, तुमच्या दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. असं ओरडत ओरडत बाजीप्रभू त्यांना काय देत होते, चिअर्स. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला आपण स्फुरण देतो तसं. ओके, आता नेक्स्ट बघा. शिवाजी वॉज बाय नाव ऑलमोस्ट ॲट द फूट ऑफ विशाळगड. विशाळगड वॉज ऑल्सो डिसाइंड बाय द एनिमी. शिवाजी फॉट थ्रू द रँक्स ऑफ द डिसाइनिंग ट्रूप्स अँड वॉज ऑन द लास्ट लॉप ऑफ हिज राईड टू सेफली. तिकडं शिवराय विशाळगडाकडे काय करत होते, घोडदौड करत होते. गडाचा पाया जवळ येत होता, पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसा होता, महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी
शत्रु वेढा म्हणजे विशाळगडाच्या पायथ्याशी सुद्धा शत्रूचा वेढा होता। शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला आणि शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले आणि ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी किंवा शत्रूंनी जे वेढा घातला होता ना तो फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे शिवरायांनी धाव घ्यायला चालू केलं। आता नेक्स्ट बघा बाजी द ब्रेव म्हणजे बाजीप्रभूंचा पराक्रम। इन द मेन टाइम द बॅटल ॲट द पास कंटिन्यूड अनबिटेड एनरेंज्ड ॲट द डिफीट ऑफ हिज फर्स्ट टू अटॅक्स सिद्धी मसूद ऑर्गनाइज्ड अँड डिस्पॅच्ड अ थर्ड बॅच ऑफ ट्रूप्स अगेन्स्ट बाजीप्रभू अँड हिज ब्रेव मेन दे सराउंडेड बाजीप्रभू हू फॉट विथ ग्रेट करेज दो वॉन्डेड अँड अटॅक्ड फ्रॉम ऑल साइड्स विथ हिज बॉडी कवर्ड विथ ब्लड बाजी वूड नॉट विथड्रॉ फ्रॉम द पास बट कंटिन्यूड ॲट द फाईट ॲट द सेम टाइम ही अर्ज हिज मावळाज अँड टू अटॅक द एनिमी। Disheartened by the fearful attack, the enemy again withdrew, but Baji was fatally wounded. He was hanging on to life just to hear the sound of gunfire from Vishalgarh. म्हणजे बघा की इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजूनही चालू होती। सिद्धी मसूद चिडला होता, त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली। मराठ्यांनी शौर्याची शर्त केली आणि शत्रूने बाजीप्रभूवर काय केलं, हल्ला चढवला, बाजीला घेरले आणि बाजीप्रभूंना मध्येच त्यांनी हे केलं, म्हणजे आता बाजीप्रभूंच्यावरच त्यांनी शत्रू चढून आला। बाजी त्वेषाने लढू लागले आणि बाजीप्रभू अगदी जोशामध्ये ते काय झाले, लढू लागले आणि त्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि बाजींच्या अंगावर अनेक वार झाले। त्यांना शत्रूंनी खूप ठिकाणी तलवारीने मारलं, त्यांच्या अंगावर खूप जखमा झाल्या, अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, तरीही खिंडीचे तोंड त्यांनी सोडले नाही आणि त्यांचा सारा देह म्हणजे त्यांचं सगळं शरीर रक्तानं नाहून निघालं, पण बाजीप्रभू मागे हटले नाहीत। त्यांनी मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली, मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला आणि काय केलं, शत्रू हटला। बाजीप्रभू घायाळ झाले होते, तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास ते बजावत होते। त्यांचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते, म्हणजे ते अगदी त्यांच्यात रक्त वाहत होतं तरी ते लढत होते आणि त्यातूनही त्यांचे कान तो शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं होतं ना, तुम्ही तिथं पोचलात की काय करा, तोफांचा आवाज झाला की आम्ही आमची काय करतो, ही लढाई हे करतो, म्हणून ते त्यांचा आवाज त्या तोफांचा आवाजाकडे त्यांचे सारे कान होते। ओके आता बघा नेक्स्ट, घोडकिन बिकम्स पावनखिंड। आता ती पावनखिंड बघा, ॲट द देन द साऊंड ऑफ गन फायर वॉज हिअर्ड फ्रॉम विशालगड। महाराज वॉज रिच्ड विशालगड, आय हॅव डन माय ड्युटी, नाव आय कॅन डाय इन पीस, सो सेईंग बाजी ब्रिथेड हिज लास्ट ऑन हिज हिस्टॉरिक बॅटल फील्ड। व्हेन द शिवाजी हिअर्ड धीस न्यूज ऑन विशालगड ही वॉज ग्रेटली ग्रीव्ड, ही एक्सक्लेम्ड बाजीप्रभू देशपांडे लेट डाऊन हिज लाईफ ऑन द बॅटल फील्ड इन द कॉज ऑफ स्वराज, द बंडल्स गेव द ग्रेट बॅटल, इट वॉज बिकॉज ऑफ ब्रेव पॅट्रॉइट्स लाईक बाजीप्रभू द स्वराज वॉज वॉन, देअर ब्लड मेड द घोडकिन अ प्लेस होली द इन स्वराज। घोडकिन बिकम इमॉरल इन हिज
हिस्ट्री ॲज पावन खिंड. वी पे आवर रिपीटेड होमेज टू द ब्रेव बाजी प्रभू अँड हिज ब्रेव मेन. म्हणजे त्या घोडखिंडीलाच पावनखिंड असं नाव दिलं. मग का दिलं ते बघा. आता एवढ्यात थोपेचा आवाज कडकडला, तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. आणि बाजीप्रभू कोसळले होते, त्यांच्या कानी त्यांचे कान होते ना त्या तोफेंच्या आवाजाकडे, त्यांच्या कानावर पडले. आणि महाराज गडावर पोचले, माझी चाकरी मी बजावली असं ते म्हणायला लागले. महाराजांना मी शब्द दिला होता त्या प्रमाणं मी काय केलं, तिथं खिंड लढवली, आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त शिव बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले, बांधलांच्या लोकांनी युद्धाची काय केली, शर्त केली. खरंच बाजीप्रभू खूप मोठे देशभक्त होते. बघा, बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामी निष्ठांच्या रक्ताने घोडखिंड काय झाली, पावन झाली. म्हणून आपण या खिंडीचं नाव पावनखिंड ठेवूया असं शिवाजी महाराज म्हणले. आणि पावनखिंड या नावानेच ती इतिहासात काय झाली, अमर झाली. मग काय म्हणायचं आपण आता, धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. ओके, बाय स्टुडंट, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.